मला हे पटलं म्हणून मी मानतो. किती निर्धार आहे. ज्ञानापासी सत्वगुण बांधीजे हे बोलणे बहु केले वैकुंठीचे सुजाणे. काय म्हणतात. शिवे का श्रीवल्लभे ते म्हणतात म्हणून मी बोलतो. नव्हे. त्यांनी सांगितलं आपल्याला आज हात वर करायचा आहे. काय म्हणून मी करतो. नव्हे. नाही का. इले आता हे काय चाललंय रोज हात वर करणं. दोस पद येस हात वर आणि हात खाली. पटलं म्हणून नाही. म्हणले आता पक्षात राहायचंय ना. इलेक्शन जवळ आली पुन्हा दुसरं आपल्याला कोण तिकीट द्यायचं नाही. माझं बोलणं कळलं. मला पटलं म्हणून नाही पण मला आता तिथे काम करायचंय. हां आता घरामध्ये सासू सुना असतात. सासू सुनेचं ऐकते सून सासूचं ऐकते. दोघीला एकमेकाचं पटलं म्हणून नाही. हे तुम्हाला पटलं का. नाही तुम्हाला पटलं का. नाही पटलं म्हणून ऐकत नाही. एका घरात राहायचं आणि एकुलता एक मुलगा. आईला सोडू शकत नाही. बायकोला सोडू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं असतं माझ्याकडे पुन्हा किटकिट येता कामा नये. नो आर्ग्युमेंट्स. आईलाही सांगितलं तिच्याबद्दल तू तक्रार करायची नाही. तिला सांगितलं तिच्याबद्दल तू तक्रार करायची नाही. कळलं तुम्हाला. हे निराळे. आणि दोघींचं पटणं. मग ती म्हणते मी उगीच काही तसं केलं नाही. सासू पुढे मान वाकवली नाही. मला पटलं. आता हा पटल्यामध्ये अहंकार आहे. पण ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात हे असं नाही सांगितलं तर तुम्ही आनंद भोगता येणार. मजा आहे याच्यामध्येच. तर मजा आहे काय. शिवे का श्रीवल्लभे बोलिले येणेचे लाभे म्हणून मी बोलतो. आत्मविश्वास कळला का. ताकद कळली का. कि शिव म्हणतो म्हणून मी म्हणतो. विष्णू म्हणतो म्हणून मी म्हणतो. नव्हे. माझाही अनुभव तसाच आहे आणि म्हणून मी सांगत आहे. इतक्या निर्धाराने कोणीही तत्वज्ञानाबद्दल बोलत नाही. नुसतं अनुमान. म्हणून तिथे प्रमाण आहेत. अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. इथे सगळं प्रमाण सुद्धा प्रमाणाचे शब्द खंडन सुद्धा करून टाकलं ज्ञानोबारायणी. इथे काहीच नाही. म्हणून कशाकरता मी तुम्हाला सांगितलं. इथे जे वंदन चाललंय दृश्य द्रष्टा दर्शन हे जगताचे स्वरूप एरवी मांडलं जातं. बघा का शब्द वा कसं सांगितलं जातं. जगत जीव परमात्मा दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञाता ज्ञेय ज्ञान भज्य भजक भजन. कसे शब्द झाले. किती तरीने विषय मांडला जातो. हां तुम्हाला कळलं असेल. न कळण्याचं काही कारण नाही. बरं सांगतो. दृश्य द्रष्टा हे चाललंय. तुम्ही समोर बसलेले श्रोते माझं दृश्य. त्यांना बघणारा मी द्रष्टा. आणि बघतोय ही जी बघण्याची क्रिया चालली आहे ते दर्शन. तुमच्या बाबतीत मी दर्शन तुम्ही द्रष्टा. दृश्य द्रष्टा दर्शन बरोबर आहे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. कारण हे अध्यात्मातल्या परिसीमेतले शब्द आहेत. त्या चौकटी शब्द वापरले जातात. कारण का एक लक्षात घ्या. इथे सत्ता शब्द वापरला द्रष्टा शब्द वापरला. तसं काल काय म्हणाले. ज्ञान म्हणजे शंकर. शंकर इति शंकर. सत्ता मात्र ज्ञान. सत्ता म्हणजेच ज्ञान. ज्ञान म्हणजे सत्ता. इथे सत्तेचं ज्ञान व्हायचं नाही. सत्ता म्हणजेच ज्ञान. सत्ताच मात्र ज्ञान. हा अमृतानुभवातला नाविन्यपूर्ण शब्द निर्माण झाला. काय. गुणमय ज्ञान वृत्ती ज्ञान साक्षी ज्ञान. बरोबर आहे ना. इथे काय शब्द आला. सत्ताच मात्र ज्ञान. ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं कस कोण नसून सत्ताच सत्ताच. आणि म्हणून ज्ञाता ने ज्ञान. ज्ञाची गंमत सांगू का तुम्हाला. आत्ता जसं सांगितलं तसं. हे बघा एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत
न्याय म्हणजे सत्ता म्हणतात. तरी न्याय ऐसे म्हणणे वस्तुत येण्याची कारणे म्हणजे काय? आता बघा, इथे बघतो तेव्हा जगत न्याय आहे, उलटी नजर करून आत्मसत्ता जाणतो तेव्हा आत्मा न्याय आहे. न्याय काय झालं? शब्द कसा झाला? कसा झाला? न्याय, न्याय, न्याय. बाहेरच्या अंगाने बघितलं तर दिसतं ते न्याय, अंतर्मुख होऊन जेव्हा मी पाहतो तेव्हा आत्मा न्याय. तसं ज्ञाता न्याय ज्ञान, भज्य भजक भजन, हे विविध शब्द पण भूमिका तीच, त्याच्यामध्ये कुठेही फरक झाला नाही. मग आता वेदांत सांगताना कसा शब्द वापरला जातो? दृश्य द्रष्टा दर्शन. इथे शब्द काय वापरला? फक्त दोन शब्द आले, शिव शक्ती. म्हणजे कसं कॉन्सन्ट्रेट झालं आता? काय झालं? काय झालं? तीन शब्द राहिले, शिव शक्ती. पुढे काय म्हणाले? हे शब्द फक्त विलासाकरता वापरलेत, तत्वज्ञानाच्या भूमिकेत एक रूपे. हा फक्त खेळ आहे. हा काय झाला? एकलेन कंठवे म्हणून येणे केली निर्माण चौदाही भुवने. अजून श्रुती असं सांगते, एका एकी नरमते, एका एकी नरमते, एकट्याला रमता येत नव्हतं म्हणून जगत निर्माण केलं. म्हणजे जगत निर्माण केलं नाही, तोच जगत रूपाने नटला. काय? जगत निर्माण केलं नाही, निर्माण केला हा शब्द जर वापरला तर जगत एक आणि त्याने निर्माण केलेली वस्तू एक असं होईल. नव्हे, तोच जगत रूपाने नटला. हो, आणि आपल्यालाच आपण पाहू लागला. चला एक दृष्टांत देतो. भावाच्या मुलाचं सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही, शेजारच्या मुलाचं सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही, पण आपल्या मुलाचं आपल्याला का बरं वाटतं? किती बायको प्रिय असली तरी मुलगाच बरा वाटतो का? सगळा अनुभवी मंडळी आहात. मुलाला मांडीवर घेतलंय आणि मुलाच्या गालावर हात फिरवतोय, काय बरं वाटत का? का कळलं नाही तुम्हाला? तो गाल मुलाचा नाही, तो आपलाच गाल आहे. माझं बोलणं कळलं का? गाल कुणाचा आहे? म्हणायचा मुलाचा, पण आहे कुणाचा? त्या मुलाचा मुका घेतो. मुलाचा मुका घेत नाही, आपणच आपला आपण मुका घेतोय. कळतंय का काही? आता हे असंच आहे बघा अवघड. काय दुसरं कुणाला घेतलं मांडीवर तर बरं वाटेल का? नाही, पण आपल्या मुलाला अंगावर नात करो, सोन्या माझ्या, माझ्या राजा, माझ्या, काय बरं वाटत काय? बायको म्हणाली, अगदी एवढं गालावर नात फिरवत आहे, एवढं कुणाचंही लाड केलं नाही. अगं म्हणलं, तो पोटाला आलाय. आणि तुला माहित नाही का, माझं हे भेद रूपाने दर्शन आहे, माझं हे भेद रूपाने दर्शन आहे. मीच आहे तो, तो नाही, मीच आहे. शब्द कळला की नाही? आत्मा वय पुत्र नाम असी. आत्मा वय म्हणजे कोण आहे? मीच आहे. मुलाच्या रूपाने मुलगा नाही आहे, पण मुलाच्या रूपाने मला माझंच दर्शन होत आहे. असाच होतो लहानपणी, असाच खोड्या करत होतो. सगळे गुण त्याने माझेच घेतले. एक तुम्हाला सांगू, आपला वात्रटपणाचा गुण सुद्धा जर आपल्या मुलाने घेतला तरी सुद्धा बापाला आनंद असतो. लीला आहे ना, असाच मी खोड्या करत होतो, अगदी असाच बघा काय. आणि मला त्याच्याकडे बघून मला माझं लहानपण आठवतो. माझं बोलणं कळलं? हे शिवशक्ती विलास आहे, शिवशक्ती विलास आहे. आणि त्याच्यातून लक्षात घ्या, काही वाईट वाटत नाही, आनंद 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 आनंद.
एकदा एका मुलाने असा कप होता तो फेकून मारला. माझ्याकडे एक सत्पुरुष येतात, त्यांची माझी चर्चा झाली, मोठं गंमत चाललं. असा फेकून मारला, फेकून मारल्याबरोबर ते आजोबा सुद्धा हसत होते, बाप सुद्धा हसत होता. मी म्हटलं दुसऱ्यांनी मोलकर्णीच्या हातून फुटला असता किंवा बायकोच्या हातून जर फुटला असता तर तिला तुम्ही रागवला असता. कालच 50 रुपयाची कब्बशी आणली आणि फुटली कशी? अहो महाराज, त्याने जेव्हा फेकला ना तेव्हा मला माझं लहानपण दिसलं, मी असाच फेकून मारला. काय कळलं? आहे ना विलास, हा विलास आहे. म्हणजे ते फुटलं सुद्धा फुटलं नाही, त्या फुटल्यातून त्याला त्या मुलाच्या कप फोडण्यातून त्याला आपली प्रतिती आली. काय समजतं का मंडळी? काय आली? आपली प्रतिती आली. आणि मग पुन्हा बायकोला सांगितलं, माझे बाबा सुद्धा मला रागवले नव्हते, ते म्हणाले फुटू दे, सगळं त्याच्या करताच आहे, सगळं त्याच्या करताच आहे. हे तुमचे फाजील लाड, हे तुमचे फाजील लाड. म्हणून नीट लक्षात ठेवा, कदाचित कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही, मातृदेव जरी असलं तरी पितृदेव सुद्धा तुला बल्य आहे, हे कधी विसरू नका. आई थोर तुझे उपकार हे जरी किती म्हटलं तरी पिता हा कुठेही कमी नाही, हे मी तरी माझ्या तोंडाने म्हणणार नाही. काय आई थोर तुझे उपकार म्हणताना बाप ही तितकाच. मागे मी आपल्याला सांगितलं होतं हे शिव आणि शक्ती एकरूप कसे आहेत सांगताना, मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं काय की कोणीतरी मला डाऊट, आता काय प्रवचन करायची शेवटी मी पूर्तता करायची म्हणजे ते, आणि योग्यच तुम्हाला सुद्धा पटेल. मी नेहमी गमतीने सांगत असतो बाप काही कमी आहे का? मला एकाने विचारलं आईपेक्षा बाप कसा श्रेष्ठ, काय दोघातला फरक आहे? म्हटलं एका दिवसाच्या काळजी करते ती आई आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो तो बाप. बघा कशा टाळ्या वाढल्या. काय बघा तुम्ही इतक्या बायकांना कशाची चिंता पडली आहे, सकाळी काय करून संध्याकाळी काय करू, पुढे सरकले ज्याच्या पुढे कधी सरकलात तुम्ही? नाही. काय तो सकाळी काय करून संध्याकाळी ते तुझं बघून घे तुझा पोरगान तू. पण माझ्या बाबाने आयुष्यभर कोणापुढे हात पसरू नये, माझ्या बाबाने कोणापुढे हात पसरू नये, मस्त राहावं मस्त राहावं. लक्षात ठेवा, एका दिवसाची काळजी करते ती आई, आयुष्याची काळजी करतो तो बाप. बरोबर आहे ना? चुकीवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधारावी म्हणून सतत झटत असतो तो बाप. बरोबर आहे की नाही? नीट लक्षात घ्या, तुमच्या अजून बाप लक्षातच येत नाही. हे मला तरी का लक्षात आलं मी बाप आहे म्हणून? तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला असं वाटतं बाप म्हणजे काय, बाप म्हणजे काय आमच्या बाबा ना. अरे तुला काय कळत आहे, तू हो बाप म्हणजे तुला कळेल. सण वाराला मुलांना कपडे आणले पण यांनी फाटके घातले. बायको म्हणाली अहो दिवाळीचा सण आहे, एखादा शर्ट घ्या. अगं मला 4 पडलेत काय करता, पण माझ्या बाळाला गल्लीत जावं लागतं आणि गल्लीत गेल्यानंतर कुणी म्हणू नये की गोविंदा तुला शर्ट नवीन केला नाही. माझ्या बाळाला कुठेही मान खाली घालण्याची पाळी येऊ नये म्हणून बाळाची मान सतत उंच राहावी याच्याकरता आयुष्यभर जो झटतो तोच बाप, तोच शिव, ती शक्ती, तोच परमात्मा. नाही का? हो, किती कौतुक आहे. म्हणून आमच्याकडे कोणी कमी मानलं नाही. मी काय सांगतो, एक रुपये ना. म्हणून मी असं म्हणणार नाही आई जास्ती का बाप जास्ती, मी म्हणेन दोघही बरोबर आहे. काय? हा, ईश्वरी तत्व आमचे दादा महाराज सुंदर सांगायचे, फार सुंदर शब्द वापरायचे.
पालनीय तत्व आई आणि संरक्षणीय तत्व बाप. पालनीय पालनीय तत्व आई आहे, आई पालन करू शकते 100%. आधारणीय तत्व बाप आहे, संरक्षणीय तत्व बाप आहे, तो संरक्षण करतो, आधार देतो. प्रसंग आला तर आई रडत बसेल, पण बाप असा डोंगरासारखा उभा राहील मागे, मी आहे मी आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून इथे दोन्ही तत्वाची एकरूपता कळणं नामे अमृतानुभव. एक सांगू अजून, शेवट जन्म पुढे जातो, सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि मलाही बरं वाटणार नाही. तुमच्या समोर रडते ती आई, काही झालं की ती रडते, पण बाप तुमच्या समोर रडणार नाही, पण रात्री उशीर डोकं खुपसून रडेल. मारलं थोबाडीत, रात्री जागी झाली का हो, या अंगावरच झोप नाही लागली, नाही म्हणे आज फार जोरात मारलं. अहो आता काय द्या ना, सोडून कसं सोडून द्या, कसं सोडून द्या. रात्रभर तो बाप झोपला नाही, सकाळी उठला, त्याला जवळ घेतलं, पापी घेतली, त्याला खाऊ आणून दिला. ती त्यांनी त्याच्या थोबाडीत मारली नाही, स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली, कारण दोन्ही एक रूपता आहे. हे नीट लक्षात घ्या. तुम्ही तुम्हाला असं वाटतं काय बाप आणि काय आई, सगळे कवी सुद्धा म्हणत असतात, त्याच्याशी काही दुमत आहे का? मी आई थोर तुझे उपकार हे जसं आहे तसेच. म्हणून आमचे संत अगदी करेक्ट, तुम्ही संत माय बाप कृपावंत असा शब्द वापरला, असं म्हटलं नाहीत की आई आहेस, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय आहात तसे बाप आहात. माझ्या बापे मज तिधले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी. लक्षात ठेवा, याच्यातून हा बाप संसारातला त्या संसारातल्या आई बापामध्ये कमी जास्ती होऊ शकत. थोडस पुढे जाऊन सांगतो, होऊ शकत. आईमध्ये पक्षपात असू शकतो, बापामध्ये पक्षपात असू शकतो, हे या सृष्टीतल्या, पण मूळ स्वरूपातला जो पिता आहे, मूळ स्वरूपातली जी माता आहे, तिथे भेद कुठेही नाही. म्हणून शिव आणि शक्ती दोन्ही एक रूपे. आणि अजून सांगतो पुढे, त्यांची एकरूपता कळणं हेच वंदन. काय सांगितलं मी? त्यांची एकरूपता कळणं हेच वंदन, हेच वंदन. वंदन वंदन म्हणजे काय? वंदन म्हणजे म्हणजे पायावर डोकं ठेवणं नव्हे. शिव आणि शक्ती हे दोघं एक आहेत, हे कळणं हेच वंदन. आणि म्हणून महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतात की पुढे जाऊया आपण, मुलाग्राय मध्याय मूल मध्याय. आता पुढच्या ओळीमध्ये महाराज सांगतात कसा आहे तत्व. ते मुळी जरी पाहिजे काही, ते विश्वचिन्ह दिसे पाही, तया मूळ रूपाच्या ठाई मूळ रूपेची नमो. मुद्दाम जरा पुढे सरकलो, नाही तर मग काय चालूच राहतो. ईश्वरी सत्तेला मूळ मध्य आणि अंत नाही. मुलाय मुलग्राय मध्याय, इथून तिथून एकच एक संघ. मूळ कोण? तोच. मध्य कोण? तोच. अंत कोण? तोच. एका सत्तेची तीन रूप नाहीत का हो? उत्पत्ती स्थिती लय नाही का? एका सत्तेचीच तीन रूप आहेत. चला मागे एकदा मी सांगितलं होतं, पुन्हा सांगतो म्हणजे चांगलं कळेल. ईश्वरी तत्वाचे अर्थ कुठेही घ्या सारखेच असतात, आपल्याला माहिती आहे. मी मागे एकदा म्हटलं होतं, पण विसरला असेल तर पुन्हा सांगतो. देव उत्पत्ती स्थिती लय या तीन रूपाने प्रकट होतो. देव शब्दाचं इंग्रजी भाषांतर गॉड, बरोबर आहे ना? गॉड शब्दाचं स्पेलिंग जी ओ डी, गॉड, एवढं येत असतं मला.
जी म्हणजे वन हू जनरेट्स, ओ म्हणजे वन हू ऑपरेट्स आणि डी म्हणजे हू डिस्ट्रक्ट्स. जनरेशन ऑपरेशन अँड डिस्ट्रक्शन, उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्मा विष्णू महेश. कळलं का महेश? काय ओटी गंमत आहे ना शब्दाचे अर्थ कसे आहेत. जनरेशन म्हणजे वन हू जनरेट्स पॉवर, बरोबर आहे ना. इथे जनरेट आहे, जनरेटर आहे. जनरेटर काय करतो? पॉवर जनरेट करतो, बरोबर आहे ना. म्हणजे जन्म झाला ब्रह्मा. मग नुसता जन्म राहून भोगतो का? मग स्थिती पाहिजे. पहिल्यांदा काय झालं? मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, झाला, बरं झालं, चला छान. काय पुढचं काय कसं काय आता? आमचा मुलगा शिकला, छान झालं सगळं. अहो एम बी ए झाला, 40,000. अहो आम्ही लागलो तेव्हा काय सांगू, 18 रुपये पगार. काय आमचं पोरगो कमवतोय, अहो 40,000 रुपये म्हणणं स्थिती. कळलं, बरोबर आहे.